विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्ही वर. अच्छा, आपल्या कार्यक्रमात नवीन 1 जुलै पासून जे नवीन कायदे झाले आहेत त्या संबंधी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आले आहेत ऍडव्होकेट अस्मिता गोड मॅडम. मॅडम, आपलं तुमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. 1 जुलै 2024 पासून आपल्या देशामध्ये नवीन जे भारतीय दंड संहिता होती तेथे नवीन कायदे सुरू झालेले आहेत आणि 1 जुलै पासून जो कोणताही गुन्हा दाखल होईल त्याच्यासाठी ते कायदे लागू होणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 1 जुलै 2024 पासून लागू झालेले तीन नवीन कायद्यांचं मी थोडक्यात आधी पहिले सांगते. कायदे कोणते आहेत की आपली भारतीय IPC म्हणजे इंडियन पिनल कोड त्याच्याऐवजी भारतीय फौजदारी भारतीय न्याय संहिता BNS 2023 CRPC ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS आपण त्याला म्हणू आणि भारतीय साक्ष अधिनियम BSA असे हे तीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेले आहेत. मॅडम, हे कायदे केले त्याच्यामुळे आपल्या संविधानावर काय फरक झालाय का? कारण आता लोकसभा नुकतीच लोकसभा निवडणूक झाली, या निवडणुकीच्या वेळेला विरोधकांचं चाललं होतं की संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. तर जे आज हे कायद्यात बदल झाले त्यामुळे खरोखर आपली संविधान धोक्यात आली आहे का? नाही, हा गैरसमज आहे. कारण आपण जर बघितलं आपलं भारताचे संविधान हा भारताचा एक सर्वोच्च कायदा आहे आणि हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता कार्यपद्धती अधिकार आपले परत आपले नागरिकांची कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व सांगते. आपल्याला संविधानाने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत आणि भारतीय न्याय संहिता हा पूर्णपणे वेगळा आहे. गुन्हेगारी आणि गुन्हेगार आणि गुन्हेगारी विषयी त्यात विवेचन आहे, म्हणजे तो एक वेगळा आहे. त्यात जनतेने अशी म्हणजे लोकांची जी दिशाभूल झालेली आहे की संविधान धोक्यात आहे, तर याच्यामुळे काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. मग आता जे ब्रिटिशकालीन कायदे आपल्या देशामध्ये यापूर्वी चालू होते ते ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहतवादासाठी ते कायदे केले होते, मग आज जे कायदे जे झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्या देशातल्या सुरक्षेसाठी आपल्या देशातल्या ह्याच्यासाठी कायद्यात बदल करणं योग्यच होतं असं आपलं म्हणणं आहे का? हो, असं म्हणणं आहे. कारण जो IPC होता इंडियन पिनल कोड हा 1860 झाला होता. त्यावेळीच्या सामाजिक वातावरण होतं त्या अनुषंगाने ते सगळं ते प्रतिबिंबित होत होतं. आणि आताचं आहे ते उद्देश काय आहे की त्याचं आधुनिकीकरण झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण भारतीय न्याय संहिता BNS 2023 आलेला आहे आणि त्या आधुनिकीकरणाबरोबर सुद्धा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड परत फॉरेन्सिक तपासणी गुन्ह्याच्या दृश्यांची व्हिडिओग्राफी आणि डिजिटल समन्ससाठी तरतुदींचा समावेश आहे. हे जे 3 नवीन कायदे आलेले आहेत त्यातले भारतीय न्याय संहिता आणि दंड संहिता याच्यामध्ये काय फरक आहे? आपण ते टप्प्याटप्प्याने पाहूयात. भारतीय न्याय संहिता ही भारतीय दंड संहिता IPC 1860 तुलनेत अधिक प्रगतशील आहे आणि व्यापक स्वरूपातली आहे. आता भारतीय दंड संहिता IPC 1860 हे त्या काळातील सामाजिक नियम आणि कायदेशीर तत्व हे दिसून येतात, पण त्यापैकी बरेचसे जुने झाले होते कधी. या उलट 2023 ची भारतीय न्याय संहिता आहे ही एक समकालीन आहे, सर्वसमावेशक आहे अशी कायदेशीर संहिता आहे. भारतीय न्याय संहिता 23 मध्ये कोणत्या नवीन तरतुदी केलेल्या आहेत? आता भारतीय न्याय संहितेमध्ये आपण कालानुरूप बदल केलेले आहे. त्यात ऑर्गनाइज क्राईम म्हणजे एखादा म्हणजे गुन्हा हे ऑर्गनाइज करून त्याची निर्मिती होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायबर क्राईम हा ऑर्गनाइज क्राईम आहे. तर आता किडनॅपिंग किंवा एक्सॉर्शन हे सगळे नवीन तरतूद केलेले BNS मधील कायदे आहे. तसेच आपल्याला BNS मध्ये व्याख्येत आपण जर बघितलं जेंडर, तर पूर्वी काय होतं IPC मध्ये मेल किंवा फिमेल स्त्री किंवा पुरुष
पण आता बिझनेस मध्ये असा बदल झालेला आहे की ट्रान्सजेंडर त्यांना पण इन्क्लूड केलेलं गेलेलं आहे आणि बिझनेस मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ट्रान्सजेंडर कोणाला म्हणायचं, तर ते एक्सप्लेनेशन आपण विचार घेऊन त्याचा आपण वापर करणार आहोत. यामध्ये महिलांसाठी काय कायदे जे होते आतापर्यंतचे बलात्काराचे किंवा विनयभंगाचे याच्यामध्ये काय बदल केला गेला शिक्षेमध्ये आणि कायद्यांमध्ये? महिलांना प्रोटेक्शन म्हणजे महिलांसाठी भरपूर चांगले नवीन कायदे बीएनएस मध्ये केलेले आहे. अपराधी यांच्या शिक्षेमध्ये वाढ केलेली आहे, दंडामध्ये वाढ केलेली आहे. तसेच बीएनएस मध्ये एक टाइमलाइन दिलेला आहे की ह्या पिरियड मध्ये बलात्कार पीडिताला न्याय मिळाला पाहिजे. हा एक फायदा महिलांना आहे आणि स्पीडी होईल असं आहे की स्पीडी लिटिगेशन होईल. तर महिलांसाठी भरपूर चांगले कायदे आहेत, महिलांसाठी आहेत, मुलांसाठी आहेत. आता बीएनएस मध्ये सेक्शन 113 केलेले आहे की दहशतवादी कृत्य, एखाद्या व्यक्तीने जर भारतातील आपली अखंडता किंवा सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला किंवा त्या उद्देशाने कुठल्या तरी सामान्य वर्गाला किंवा त्या घाबरवण्याच्या उद्देशाने भारतात किंवा परदेशात कोणतेही कृत्य केले तर ते दहशतवाद कृत्य गणलं जाईल असं म्हटलेलं आहे. आणि किंवा त्या एखाद्या कृत्य करून सार्वजनिक सुव्यवस्था जर बिघडवत असेल तर त्याला ते टेररिस्ट ऍक्ट ह्याच्याखाली इम्प्रिझनमेंट, लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा फाईन हे दोन्ही होऊ शकतात. यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये पुराव्यांचे जे कायदे होते, पुरावे गोळा करण्यासाठीचे जे होते त्याच्यामध्ये काही बदल केलेले ते काय आहेत? साक्ष पुरावामध्ये म्हणजे डिजिटल आणि व्हिडिओग्राफी म्हणजे एखादा अपराध झाल्यानंतर त्या सीनचा व्हिडिओग्राफ व्हायला पाहिजे आणि ते एक डॉक्युमेंट पुरावा म्हणून गणला जाईल असं समजलं गेलेलं. म्हणजे एखादा व्हिडिओ काढलेला असेल तो व्हिडिओ कोर्टामध्ये जर हजर केला तर तो पुरावा म्हणून कोर्ट ग्राह्य धरणार. हा सगळ्या वस्तुस्थिती तपासूनच तो ग्राह्य धरला जाईल की तो कोणत्या परिस्थितीत काढल्या बरोबर काढला आहे की नाही. आज आपण पाहिलं की पोलीस ज्या वेळेला रेडी करतात त्यावेळेला पोलीस येतात तुमच्या घरामध्ये तपासतात काय सापडलं ते घेऊन जातात, तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करण्याचं हे केलं ते काय आहे? व्हिडिओ शूटिंग रेड केलं आहे तर त्यांच्याकडे कोर्टाचं जप्ती वॉरंट किंवा झडती घेण्याचं असतं, त्याचं व्हिडिओ शूटिंग करू शकतात. व्हिडिओ शूटिंगमुळे काय फायदा होणार आहे तुम्हाला? काय फायदा होणार आहे म्हणजे कसं आहे की तो आता एक साक्ष पुरावा समजला जाणार आहे व्हिडिओ शूटिंग, त्यामुळे काय होणार आहे अपराधी म्हणजे अपराधीला तो एक त्याच्या विरुद्ध एक साक्ष पोलिसांना मिळणार आहे, पुरावा मिळणार आहे. यामुळे काय होईल गुन्हेगारीला वचक बसेल किंवा गुन्हेगारी करताना पोलीस ते प्रूव्ह करू शकतील की गुन्हा घडलेला आहे, म्हणजे तो पोलिसांसाठी एक ग्राह्य पुरावा धरला जाईल. पण काही वेळा असंही घडत म्हटलं जातं की पोलीस एखाद्या साक्षीदार म्हणजे एखाद्याकडे धडतीला जातात तेव्हा काही आरोपी असं म्हणतात कोर्टामध्ये तुम्ही वकीलच म्हणता की पोलिसांनीच ती वस्तू तिथे ठेवली होती आणि आम्ही पोलिसांनी ती काढली त्याच्या ह्याच्यातून, तर याच्यासाठी आरोपीलाही याचा फायदा होऊ शकेल, म्हणजे याच्यावर आरोप केले त्याला याचा फायदा होऊ शकेल ना व्हिडिओ शूटिंगचा? आरोपीला फायदा आरोपी म्हणून नाही पण एखाद्याला अनेक वेळा असं घडतं की पोलीस एखाद्याला गुंतवतात मग त्याच्या घरामध्ये तेच वस्तू ठेवतात आणि त्या शोधून काढल्या म्हणून दाखवतात, तर अशा तुम्ही वकील म्हणून कोर्टात केस करताना हे आक्षेप तुम्ही पोलिसांकडून नेहमीच घेत असता? नाही नाही, म्हणजे हे कसं वकील जर त्याला कायद्यात स्थान नाहीये, सबळ पुरावा सबळ पुरावा असेल आणि तो शाबितीकरण झालं असेल तरच न्यायालय असा पुरावा. सरकार म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने ते फायदेशीर आहे ना की जेव्हा पोलिसांवर आरोप केला जातो त्यावेळेला आम्ही याचं व्हिडिओ शूटिंग केलं हे पोलिसांच्या दृष्टीने फायदेशीर आहे ना? पोलिसांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. अपराध घडताना जर काढलं असेल तर अपराध घडताना त्याच्या घरामध्ये जाऊन एखादी तर त्यावेळेचा तो पुरावा हा पोलिसांच्या दृष्टीने फायदेशीर आहे ना की आम्ही काय म्हणजे आरोप केला जाऊ शकतो? फायदेशीर आहे, तो एक ऍडिशनल असतो, तर त्याने तो एक ऍडिशनल पुरावा असतो, त्याच्याबरोबर इतर अनेक पुरावे असतात. समजा आता या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही लहान सहान गुन्हे आहेत
त्यामध्ये आरोपींना सामाजिक कार्य करण्याची शिक्षा म्हणजे काय आहे प्रकार आपला BNS मध्ये सेक्शन 53 मध्ये IPC ला पहिल्यांदा आपण असं म्हटलं तर की 5 प्रकारच्या शिक्षा देण्यात येत होत्या. मृत्यू, आजीव कारावास. कारावासाचे पण 2 प्रकार आहेत, एक सक्षम असतो, एक सक्त मजुरीचा असतो, दुसरा साधा असतो. तसेच मालमत्तेची जप्ती केली जाते, द्रव्यदंड असतो. असे हे 5 IPC मध्ये आधीच होते आणि BNS ने एक 6वं आणलेलं आहे ते म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस. छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी ज्याची 1 वर्षापेक्षा आहे सजा, अशा गुन्ह्यात कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे त्याला सांगितलं जाऊ शकते की इथे इथे जाऊन काम करायचं आणि त्याचा काही मोबदला त्यांना दिला जाणार नाही, हे सुद्धा कोर्टाच्या कोर्ट ऑर्डर करू शकतात. ते गुन्हेगाराला कोर्टाचा ऑर्डर देणार, शिक्षा म्हणून ती दिली जाणार, मग ती कुठे जाऊन त्यांनी काम करायचं असं काय ते अजून याच्यामध्ये स्पष्ट नाही केलेलं नाही. कारण या नवीन जे कायदे केलेले आहेत त्याच्यासाठी महिलांसाठी काय विशेष कायदे केलेले आहेत की जे त्यांच्यावरती रेप झाला किंवा कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर काही रेप केला किंवा त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला ते काय तरतुदी केलेल्या आहेत? स्त्रीला खोटा आमिष दाखवून फसवून तिच्याशी सेक्शुअल इंटरकोर्स संभोग करणे हा गुन्हा आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी तिला मी तुला नोकरी लावतो, तुला प्रमोशन देतो असं सांगून तिची दिशाभूल करून तिचा फायदा घेणे. तसेच स्वतःची खरी ओळख लपवून लग्नाचा वायदा करून लग्न करून तिची फसवणूक करून अशा गुन्ह्यांना 10 वर्ष आणि दंडाची शिक्षा आहे. नवीन याच्याप्रमाणे तुम्हाला जो तक्रार जी नोंदवायची आहे आपलं FIR ज्याला आपण म्हणतो FIR नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाहीये असं हे आहे का? ऑनलाईन नोंदवता येतो हे खरं आहे? आता कसं दखलपात्र गुन्ह्यात NC नोंदवावी लागते पण रेप हा दखलपात्र गुन्हा आहे तेव्हा पोलीस आरोपीला अटक करू शकतात. मॅडम आतापर्यंत आपल्याकडे अशी पद्धत आहे की कोणताही अदखलपात्र असू द्या, दखलपात्र NC असू द्या कोणत्याही, तर पोलीस स्टेशनला प्रत्येकाला जाऊन गुन्हा नोंदवायला लागत होता. पण आताच्या कायद्यामध्ये अशी सुधारणा केलेली आहे की तुम्ही ऑनलाईन गुन्हा दाखल करू शकता, खरं आहे? हो खरं आहे, तुम्ही ऑनलाईन NC नोंदवू शकता. आता तुमच्याकडे मला NC आणि दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा हे कोणते कोणते? त्याचे 2 श्रेणींमध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. दखलपात्र गुन्हा यामध्ये पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकत नाही, उदाहरणार्थ खून, बलात्कार, अपहरण. आणि दुसरं अदखलपात्र गुन्हा आहे की पोलिसांना न्यायालयातून वॉरंट मंजूर करून घ्यावा लागतो त्या व्यक्तीच्या आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला अटक करू शकते. असे फसवणूक आहे म्हणजे मानहानीचे आहेत, तर असे गुन्हे आहेत की त्याच्या न्यायालयाच्या अटक वॉरंटशिवाय अटक करू शकत नाही. आणि दखलपात्र गुन्ह्यामध्ये बघा त्यांना म्हणजे जे वॉरंटशिवाय अटक करू शकतात. आता एखाद्या गुन्हेगाराला अटक केल्यानंतर किती तासामध्ये कोर्टासमोर त्यांना हजर करायचं? 24 तासामध्ये हजर करायचं असतं न्यायालयासमोर. आणि मग न्यायालयाकडून त्यांनी पोलीस कस्टडी मागायची. पूर्वी पोलीस कस्टडी 15 दिवसाची होती, आता ती 60 दिवसापर्यंत वाढवलेली आहे. हे जे बदल झालेत, आता जे नवीन बदल केले त्याच्यामुळे न्याय संहितेमध्ये लोकांचा असा गैरसमज आहे की या त्याच्यामुळे आपल्यावर काहीतरी एक काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे, हे बदल केले ते चुकीचे आहे. पूर्वीचे कायदे असताना आता काही विरोधी पक्षातल्या काही वकिलांचं असं म्हणणं आहे की हे जे कायदे बदल केले हे करण्याची गरज नव्हती, आता जे पूर्वीचे कायदे अस्तित्वात होते ते चांगले होते. आणि आता काहींचं म्हणणं असं आहे की हे जे कायदे बदल केले हे प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना अनेक प्रकारच्या अडचणी येणार आहेत. अशा अडचणी येऊ शकतात काय नवीन यांच्या? नाही, मला तरी असं वाटतं की IPC 1860 ह्यातील कायदे आणि आताचे BNS
भारतीय न्यायसंहिता मधले 2023 मधील कायदे अगदी बरोबर आहेत, कारण ते काळानुरूप बदल केले आहेत त्याच्यात, की तुम्हाला डिजिटल समन्स किंवा व्हिडिओग्राफी हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा वापर करून त्याने काय होणार आहे की गुन्हेगार गुन्हा करून सुटणार नाहीये, त्याचा मदतच होणार आहे. VNS मध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या गुन्हेगाराला शिक्षा होणार आहे, तर मग हे जनतेसाठी फायद्याचंच होईल असं मला वाटतं. हे जे बदल केले ते एका अर्थी गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी मदत करतात, ती मजबूती मिळण्यासाठी कायद्याने हे बदल केलेले आहेत काळाची गरज समजून. काही वकिलांचं असं म्हणणं होतं की ह्या जो कायदा बदल केलाय त्यामुळे जे प्रथम वर्ग न्यायमूर्ती असतील त्यांच्या समोर अनेक समस्या उभ्या राहतील की एखाद्या गुन्ह्यामध्ये कायद्याचा अर्थ काय लावायचा. आतापर्यंत जुन्या कायद्यात सुप्रीम कोर्टाने लावलेले अर्थ आहेत, उच्च न्यायालयाने लावलेले अर्थ आहेत त्याच्याप्रमाणे ते, तर असं काही वकिलांचं म्हणणं होतं की ह्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोर्टाचे निकाल लागणार नाहीत, असं काय होऊ शकतं का? जर आपण VNS मधल्या तरतुदी पाहिल्या किंवा VNSS मधल्या तरतुदी पाहिल्या तर अशी कोणतीही अडचण होणार नाही, उलट मदतच होईल असं मला वाटतं. तुमच्या ह्याच्याप्रमाणे त्याला मदतच होईल. कायदा आपण जर आपण सगळा प्रोव्हिजन बघितला तर कुठे अडचण अशी वाटत नाहीये, किती मदतच होणार आहे काम करताना. याचा अर्थ या पुढे हा जो कायद्यात बदल झाला या कायद्यातल्या बदलामुळे गुन्हेगारांना शासन होण्यास जास्त मदत होईल. हो नक्कीच, हे गुन्हेगार सुटणार नाही. हो आणि इतर जनतेला न्याय मिळेल आणि गुन्हेगारांवर दहशत निर्माण होईल. हो बरोबरच आहे, जर आपण इम्प्रिझनमेंट वाढवली आहे, अधिक महिलांना आपण सुरक्षा देऊ करतो आहे, तर ते सगळ्यांच्या फायद्याचंच ठरेल असं मला वाटतं. गुन्हेगारांना जर आतापर्यंत काय होत होतं की प्रत्येक ह्याच्यामध्ये गुन्हेगार सुटत होते, पुराव्याअभावी सुटत होते, आता हा जो इलेक्ट्रॉनिक माध्यमातला जो पुरावा आहे हा पुरावा ग्राह्य धरल्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होणार आहे आणि मग त्याच्यामुळे ऑटोमॅटिक गुन्हा करणाऱ्यांवरती एक प्रकारे की आपल्याला शिक्षा होऊ शकते, हे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे, जनतेला होणार आहे आणि गुन्हेगारांवर एक दहशत निर्माण होईल की कायद्याची आपल्याला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे माझ्या मते हा कायदा जे बदल झाले ते नक्कीच चांगले आहे. हो हो, आणि परिवर्तन हा समाजाचा किंवा निसर्गाचा नियमच आहे. हा, आपल्या ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे की घटनेमध्ये कालानुरूप बदल करणे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ही केलंय. आज ज्या वेळेला घटना बनवली त्यावेळेला काय सायबर क्राईम नव्हतं आपल्याकडे, आज सायबर क्राईमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसांची फसवणूक होते, व्हाईट कॉलर क्राईम आपण त्याला म्हणतो. सायबर त्या ह्याच्या अशा गुन्ह्यांमध्ये आज या नवीन झालेल्या कायद्यांमुळे नक्कीच दहशत निर्माण होईल गुन्हेगारांच्यात आणि गुन्हेगार पकडले जातील आणि ते पुरावे जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक पुरावे हे साक्षीदार ग्राह्य धरले जाईल. त्याच्यामध्ये पीडितेची जी साक्ष सुद्धा असं आहे की कोर्टात पीडितेची साक्ष ऑनलाइन सुद्धा घेऊ शकले जाईल. प्रोसिजर चालू आहे त्यामुळे पीडितेचा एक प्रकारे केला तो त्रास होणार नाही कोर्टाचा आणि हा त्यांच्या दृष्टीने फायदा आहे. अशा पद्धतीने जी आज सगळं कायदे बदलले आणि हे जुलै पासून आपल्याकडे सुरू झाले, या पूर्वीच्या गुन्हेगारांना 31-30 जून पर्यंतच्या गुन्हेगारांना जी शिक्षा दिली जाणार आहे ती जुन्या कायद्याने मिळणार आहे आणि 1 जुलै पासून जे सुरू झाले त्यांना नवीन कायद्याप्रमाणे शिक्षा दिली जाणार आहे. तर त्या पद्धतीने आता सगळीकडे पोलीस स्टेशनला आणि यांना सगळ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि मग त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि जे ऑनलाईन तपासणी म्हणजे ऑनलाईन गुन्हा दाखल करण्याची जी सवलत दिलेली आहे, 0 नंबरने तुम्ही कुठूनही गुन्हा दाखल करू शकता आणि तो 0 नंबरने केलेला गुन्हा 24 तासाच्या आत तुम्हाला त्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय तिथे पाठवायला लागेल. तर हे सगळं जे आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला पोलिसांकडे जाण्याची भीती वाटते, जे त्यांच्यावर अन्याय झाला तरी तो माणूस पोलीस स्टेशनला जायला घाबरतो सर्वसामान्य, तर त्याच्या दृष्टीने हे फायदेशीर आहे. हो, एकूण तसंच चित्र आहे की हे सर्वसामान्यांसाठी बदल केलेले आहेत त्याच्यात आणि त्यांचा नक्कीच उपयोग होईल असं वाटतं.
म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने हा कायदा नक्कीच चांगला आहे. नक्कीच चांगला आहे. समकालीन आहे म्हणूनच आपण त्याला असं म्हणतो की समकालीन आहे कायद्याची गरज आहे आता. आणि आताचे जे कायद्यातले बदल आहेत त्याच्यामुळे इतर जर आपण पाहिलं की जे कायद्यात बदल केलेले आहेत हे ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यातून जो कायदा होता वसाहतवादाचा त्याच्यामध्ये झालेले बदल आहेत. त्यामुळे जे विरोधक आता बोलतायत की बोल नाही हे कायद्याच्या बदलामुळे अनेक अडचणी निर्माण होतील की जुने कायदे बदलतात, जुने कायदे बदलल्याने काही अडचण निर्माण होण्याची शक्यता दिसते का? अडचण निर्माण ते तर बहुतेक जे नवीन ज्याची आवश्यकता होती ते त्यात ऍड केलेले आहे. त्यामुळे साधा तर एकच आहे, साक्ष अधिनियम आहे किंवा आपलं भारतीय न्याय संहिता आहे, क्रिमिनल प्रोसिजर ही NLS आहे, तर त्याच्यात काही अडचण येणार नाही असं एकंदरीत आहे. आधी जे आपण IPC म्हणजे IPC म्हणत होतो इंडियन पिनल कोड, त्याचे आता नाव मराठीत काय झाले? आता IPC ला भारतीय न्याय संहिता 2023 आपण म्हणू, क्रिमिनल प्रोसिजर कोड त्याला आपण भारतीय नागरिक संरक्षण संहिता, साक्ष अधिनियम, भारतीय साक्ष अधिनियम आपण म्हणू पुराव्याच्या कायद्याला, असे त्याचे हे झाले की भारतीय न्याय संस्थेचे फौजदारी 3 मुख्य कायदे. हे आता जर लोकांच्या समोर ते संविधानात याच्यामुळे संविधान धोक्यात आहे असं काही घडलेलं नाही, तर कायद्यातले जे बदल आहेत ते खरं पाहिलं तर सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ते चांगले आहे, योग्य आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. हो नक्कीच. आणि मग तुम्ही जे आता प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुम्हाला तुम्ही पूर्वीच्या कायद्याप्रमाणे सगळं करत होता आणि आताच्या नवीन कायद्याने काम करताना तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात? अडचणी म्हणजे फक्त आता सेक्शन्स बदललेले आहेत, नंबर्स त्याचे तेवढंच थोडं वकिलांना तेवढं अपडेट झाले तर ते त्यांना अगदी नेहमीच होऊन जाईल, त्यात काही अडचण नाही येणार. वकिलांना काय त्याची अडचणी नाही येणार. आता मी बघितलं की सध्या अजूनपर्यंत तुमच्या वकील लोकांकडे सगळ्यांची तयारी दिसत नाही, तर बऱ्याच जणांच्या मोबाईल मध्ये सगळे IPC कोड बदललेले समोर दिसतात. आज 3 तारीख 2 तारीख आहे त्यामुळे अजून थोडासा वेळ लागेल पण होऊन जाईल. ते म्हणजे ते तुमच्या दृष्टीनेही ते चांगलेच आहे. हो. आणखी नवीन एखादा वेगळा काय बदल केलेला आहे काय सांगण्यासारखं? सर्वसामान्यांच्या दृष्टीने काय बदल ह्या 3 व्यतिरिक्त अजून काय महत्वाचा जो बदल आहे तो कोणता? महत्वाचा आपण असं म्हणू की भारतीय फौजदारी न्याय व्यवस्थेचे आधुनिकीकरण करायचं, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा फॉरेन्सिक तपासणी, गुन्ह्यांच्या दृश्यांची व्हिडिओग्राफी, डिजिटल समन्ससाठी तरतुदींचा नव्याने समावेश केला आहे तर तो नक्कीच साक्षाला उपयोगी पडणार आहे. तसंच महिलांसाठी ज्या म्हणजे इम्प्रिझनमेंट शिक्षेमध्ये अधिक वाढ केलेली आहे किंवा ती काम करते त्या ठिकाणी तिची सुरक्षा बघितली गेलेली आहे, ती कोणाच्याही अत्याचाराला बळी पडू नये म्हणून तिची हर एक प्रकारे म्हणजे संरक्षण दिलेलं आहे महिलेला आपल्या भारतीय फौजदारी न्याय व्यवस्थेतील ह्या आता नवीन आलेल्या कायद्याने तिला नक्कीच समाधान मिळणार आहे की तिला कुठेतरी सुरक्षितता, आपण असुरक्षित आहोत ही भावना तरी तिच्या मनात जागृत होईल. म्हणजे महिलांसाठी आता जे कायदे बदल केलेला आहे ते महिलांच्या दृष्टीने फार उपयुक्त कायदे आहे. नक्कीच मॅडम, आज आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना सांगतो की आज जे काही कायद्यामध्ये 1 जुलैपासून बदल झालेले आहेत त्यामुळे आपलं संविधान कुठेही धोक्यात आलेलं नाही. बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे की कालानुरूप त्याच्यामध्ये तुम्ही जे काही बदल करायचं करू शकता, त्याप्रमाणे आजचा डिजिटल इंडिया सुरू झालेला आहे आणि या डिजिटल इंडियामध्ये अनेक डिजिटल गुन्हे सुरू झालेले आहेत. या सर्व गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी, त्याच्यानंतर महिलांवर होणारा अत्याचार, आणखी फसवणुकीचे गुन्हे, ह्या सगळ्या बाबतीत ज्या कायद्यामध्ये सुधारणा करून त्या गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल यासाठी या कायद्यांमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे या कायद्यातल्या बदलामुळे आपलं संविधान कुठेही धोक्यात आलेलं नाही, एवढंच या विशेष मुलाखतीतून आपल्या लक्षात आलेलं आहे. धन्यवाद.
मी पण मतदार नेटवर्कची आभारी आहे. धन्यवाद. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती ऐका, त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रकारच्या माध्यमातून आता दर शनिवारी रा